नाही की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुतण्यांनी खूप घोटाळा करून ठेवला आहे. कुठेतरी ते अजितदादांना प्रति आव्हान देऊ पाहत आहेत. रोजच खडाजिंगी दोघांची चालू आहे. काय वाटतं अजितदादा भाजपात येतील किंवा काय एकूणच कसं बघता तुम्ही या स्टेटमेंट? मला वाटतं संजय राऊत ही कोणाची भाषा बोलतात हा खरा प्रश्न आहे. संजय राऊतांनी स्वतः ते स्वतःचं मत व्यक्त करतात का त्यांनी अजून कोणाचा सल्ला घेऊन ते बोलतात हा खरा प्रश्न आहे. त्याला त्याची त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत असे पण म्हणले 20 दिवसामध्ये सरकार कोसळले नाही. संजय राऊतांच्या जे मानसिक संतुलन ढासळलेलं आहे त्यांचं, तसं काही गेले जे 4 महिनेही सांगतात 10 दिवसात सरकार जाणार 15 दिवसात सरकार जाणार, ते काही नवीन काही नाही आहे. खरं म्हणजे या महाविकास आघाडीमध्ये मी नेहमी सांगतो की भविष्यकारांची संख्या वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. पवारांनी म्हटलंय की महाविकास आघाडी येत्या काळात एकत्र लढेल असं काही सांगता येत नाहीये. म्हणजे शरद पवार कुठेतरी खुणाऊ पाहत आहेत की भाजपची दारं त्यांच्यासाठी उघडेल. नाही, कसं आहे की मगाशी जो प्रश्न आपण मला अजितदादांना विचारला, मी कालही त्याचं एक उत्तर दिलं आहे की शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते राजकारणामध्ये लोकांना कन्फ्यूज ठेवणं ही त्यांची धातोडीच आहे. त्यांना आता त्यांना अजितदादा कन्फ्यूज करतात त्याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट पडली पाहिजे. त्यामुळे त्यांनी काय निर्णय करायचा, त्यांच्या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा माहीत नाही मला. शेवटी उद्या या महावि म्हणून मी म्हटलं होतं की महाविकास आघाडीची जी वज्रमुठ आहे ती वज्रमुठला तडे गेलेले आहेत. आणि फक्त ज्याला आपण मराठीत म्हणतो ग्रामीण भागा भाषेमध्ये उष्णावसन आणण्याचा हा प्रयत्न आहे. याच्यापेक्षा या महाविकास आघाडीमध्ये आता काही अर्थ उरलेला नाही आहे. पण भविष्यात जर राष्ट्रवादी सोबत आली तर एकत्र लढण्यासाठी भाजप इच्छुक आहे राष्ट्रवादी सोबत? मला वाटतो निर्णय पक्ष पातळीवर पक्ष संघटनेची नेतृमंडळी घेत आहेत. कोणाबरोबर घ्यावं नाही घ्यावं निर्णय पक्षांनी करत असतो. नाही आता तर आपण म्हटल्यापण मागे मी म्हटलं होतं की एकदा कारखाने बंद झाले की ती कारवाई सुरू करायची आहे आणि आम्ही त्यात कारवाई सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहे. नाही मला वाटतं आता आयुक्तांच्या स्तरावर तो निर्णय राहिलेला नाही. त्यांनी आता अंमलबजावणी करावी एवढंच आता सूचना त्यांना दिलेल्या आहेत. त्यामध्ये काही DGCA ने काही प्रश्न तयार केलेले आहेत तो त्या सर्व आपण सोडू. पण मला वाटतं जे सरकारनं कमिटमेंट केलेली आहे त्या ठिकाणी चिमणीचं स्थलांतर करून विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत करायचं ते आपण निर्णय करतो. सर सोलापूरचं सेतू कार्यालय जे आहे ते अद्याप बंदच आहे. नवीन टेंडर काढा म्हणून तुम्ही मागच्या बैठकीत